आता एक मोठी बातमी समोर येते आहे। भाजपने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि भाजपने राज्यातील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। काही अपवाद वगळता भाजपच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। तर फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे। तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना देखील भोकरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे यांना भोकरदनमधून भाजपने उमेदवारी दिली आहे। मुंबईतल्या 14 जागांवरही भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। त्यात 3 विद्यमान आमदारांना अद्याप प्रतीक्षेत ठेवण्यात आलेले आहे। जिथे उमेदवार बदल नाही अशी नावं जाहीर करण्यात आली आहेत आणि वादाच्या जागा पहिल्या यादीत टाळलेल्या आहेत, तर उमेदवार बदलले जातील अशा जागा दुसऱ्या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे। विदर्भात कुणबी उमेदवार अधिक आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मराठा उमेदवार जास्त आहेत। तिकडे पुण्यामध्ये कसबा आणि मुंबईमध्ये वर्सोवा आणि बोरिवली या मतदारसंघातले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाही आहेत। आता एक मोठी बातमी, मनसेची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईतच थांबण्याचे आदेश देण्यात आले। पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं कळत आहे। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांची पहिली यादी जाहीर करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक पार पडणार आहे। संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना गाड्या करायला सांगा, गाड्यांसाठी जे लागेल ते फोन पे करा असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्नर मतदारसंघातून भाजपच्या आशा बुचके निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अतुल बेनके इच्छुक आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 10व्या आरोपीला नवी मुंबईच्या बेलापूरमधून अटक करण्यात आलेली आहे। भगवत सिंह ओम सिंग असं आरोपीचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा असल्याची माहिती आहे। परिवर्तन महाशक्तीचे नेते छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू तसंच राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये बैठक होणार आहे। रणनीती आणि जागा वाटपासंदर्भात यावेळी निर्णय होणार आहे। 8 महिन्यांपूर्वी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना करणारे माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केलाय। मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालाचं चिन्ह कायम ठेवण्यात आलेलं आहे, तर आईस्क्रीमच्या कोणासारखे वाटणारं चिन्ह आता बॅटरीसारखं दिसणार आहे, तसंच आतील भगवा रंग काढण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबवादाची मानसिकता नष्ट करण्यासाठी एक मोठी घोषणा केली, आम्ही राजकीय घराण्याशी कुठलाही संबंध नसलेल्या 1,00,000 तरुणांना राजकारणात आणणार आहोत असं मोदी म्हटलेत। आता एक मोठी बातमी, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा वाद काल विकोपाला गेला असल्याचं कळतंय। पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना धावाधाव करावी लागली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची तातडीनं बैठक बोलावण्यात आली आणि या घडामोडींमुळे काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही रद्द करावी लागली। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये 15 जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि यातील 12 जागा प्रामुख्यानं विदर्भातील असून त्यावर तडजोड करण्यास काँग्रेस आणि ठाकरे गटानं ठाम नकार दिलाय। मुंबईत महाविकास आघाडीतील 3ही नेत्यांची मॅरेथॉन बैठक होऊनही सहमती होऊ शकली नाहीये, त्यामुळे दोन्ही पक्षांनी रविवारी बैठक घेऊन तुटेपर्यंत ताणू नका असा इशारा एकमेकांना दिलाय। राज्यात आणखी 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या चांदवड शहर आणि परिसरात परतीच्या पावसानं जोरदार तडाखा दिलाय, त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। ठाण्यात मुसळधार पाऊस झालाय, दिवसा कडक ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस पडतोय। दरम्यान पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। रत्नागिरीच्या मंडणगड भागात पावसानं धुमाकूळ घातलाय, पावसानं भातशेतीचं नुकसान होण्याची भीती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे। तासभर झालेल्या पावसामुळे खेडमधील नदी नाले प्रवाहित झालेले आहेत, जगबुडी नदीची पातळी देखील वाढली आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय।
आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। महाविकास आघाडीकडून मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात येण्याची शक्यता आहे। यात कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट होईल। जयंत पाटील साहेब आमचे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सदिच्छा भेट घ्यायला ते आले होते। पुढच्या निवडणुकीची रणनीती आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रचार करायचा आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी। विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह 99 जणांचा समावेश करण्यात आला आहे। भाजपनं यंदा 10 नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। अशोक चव्हाणांची मुलगी भोकरमधून, कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा, तर चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबईतून भाजपचे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, राम कदम, अमित साटम आणि अतुल भातखळकर यांच्यासह सुलभा गायकवाड आणि मंदा म्हात्रे उमेदवारीच्या रिंगणात उतरले। सातव्यांदा उमेदवारी मिळाल्यानं गिरीश महाजनांनी केंद्रासह राज्यातील पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत। दरम्यान, मला माझ्या मतदारसंघातून रेकॉर्ड ब्रेक मतं मिळतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। इचलकरंजीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाऊ असा विश्वास राहुल आवाडे यांनी व्यक्त केलाय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भेटून आवाडेंना शुभेच्छा दिले। श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी देण्याची मागणी पाचपुते दाम्पत्यानं केली आहे। अजित पवारांच्या युतीतील सहभागामुळे राजकीय अडचण झालेले भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। कार्यकर्त्यांनी मेळावा घेत वैभव पिचड यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केलाय। निवडणुकीला सामोरे जाताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात। बार्शी मतदारसंघातून आपण इच्छुक असून तिन्ही पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया दिलीप सोपाल यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अहिल्यानगरमध्ये पहिला झटका बसलाय। महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांच्यासह राजेंद्र नागवडे यांनी पदाचा राजीनामा दिलाय। कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं हे जनता ठरवेल, कोणताही पक्ष किंवा नेते हे ठरवणार नाही, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील झोपले होते का असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी केलाय। आता एक मोठी बातमी, मनसेची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईतच थांबण्याचे आदेश देण्यात आले। पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं कळतंय। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज त्यांची पहिली यादी जाहीर करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना गाड्या करायला सांगा, गाड्यांसाठी जे लागेल ते फोन पे करा असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्नर मतदारसंघातून भाजपच्या आशा बुचके निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अतुल बेनके इच्छुक आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।